कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. कोण आपण? आकर ऐको रीमा, तू काय केलंस? आईला चावलेस का? बघू आई करत झाले मी तुला. आई दुखतय का तुला? देवी पोंगर मारते. बर वाटत आता? आता अजिबात त्रास होत नाहीये. खरंच? आई तू निमा मला आवड बघूस. तिला मराठीच्या टीचर ओरडल्यानं मलून जराशी चिटचिन झाली तिची. आज सगळ्यांना एकत्र बघून खूप बरं वाटलं आणि त्याहून बरं वाटलं ते सगळ्यांना एकत्र बघून तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद बघून. आज यांचा राग गेला, यांनी मला समजून घेतलं म्हणून खूप खुश आहे मी. वाटलंच मला. आता लवकर तेजस भाऊजी आणि फाल्गुनी ताईंच्या मनातल्या अडी सुद्धा दूर होत्यात आणि केदार काका सुद्धा जिथे कुठे असतील ना तिथून परत येत आहे. एवढीच देवीकडे प्रार्थना. होणार ग सगळं नीट, वास्तू तथास तू म्हणत असते आणि देवी आई पण ऐकणार की आपलं सगळ्या इच्छा पूर्ण होणार. पण तू ना जरा स्वतःकडे लक्ष देत जा. काय अवस्था करून घेतलीस? केस बघ कसे झालेत हे बघ. ठाकुमा म्हणायच्या, काय अवस्था करून घेतलीस? बस इथे आणि हाताला धरून बसवायच्या मला, तेल घालून द्यायच्या डोक्यावर. खूप प्रेमळ होत्या. मला तर वाटत ना की सगळ्यांना अशी सासू मिळायला हवी. सासू म्हणजे आईच असते का दुसरी? माझ्या बाबतीत असं कधीच नव्हतं. माझी सासू म्हणजे रूपाली मात्र. त्या बाईने कायम माझा तिरस्कारच केला. पण केतकी काकू सुद्धा माझ्या सासू आहेत. पण त्या कधी सासू सारख्या वागतच नाहीत. कधी माझ्या मैत्रीण होतात, कधी बहीण होतात, तर कधी माझे आई होतात. पण कधी सासू मात्र झाल्या नाहीत. मी होते तुझी सासू आणि सासूगिरी सुरू कर. काय चाललंय? अरे वा, तेल मालिश? हो. या तुमच्या केसाला तेल लावून देते, चांगली झोप लागेल. या अरे वा केतकी, तुम्ही आज परत ड्रिंक करणार आहात? नाही हो, मी पाणी घ्यायला आले होते. खरंच नाही? बरं मग पाणी नंतर घ्या. या इकडे बसा. बसा बसा. बर तुमच्या डोक्याला तेल लावून देतो. <laughs>
ताई बर वाटत घरातल्या स्त्रिया एकत्र असल्या की चैतन्य टिकून राहत किती खरं आहे ना हे फाल्गुनी ताई हव्या होत्या ना आठवण येते त्यांची काळजी करू नकोस सगळं नीट होईल घरापासून लांब गेलेली पावलं पुन्हा एकदा घराकडे येतील या घरापासून दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती घराकडे परत येणार आपलं असं एकत्र असणं हीच खूप मोठी गोष्ट आहे अशाच एकत्र राहूया आणि वेळ आली तर शतग्रीवशी लढूया आजवर आपण सगळ्यांनी मिळून आलेल्या प्रत्येक संकटावर मात केली यापुढेही तसंच होईल आणि घरातल्या सगळ्या स्त्रिया जर एकत्र असतील ना तर काहीच अशक्य नसतं आता कोण आलंय हा एवढा उशीर सगळे तर घरातच आहे साडे बारा वाजले तर आता कोण असेल बघते नेत्रा थांब मी बघते नाही आत्या आत्या तुम्ही इथेच थांबा मी बघते नाही नाही तू थांब इथे मी बघते माझं ऐक तुम्ही इथे थांबा तू ह्यांच्या जवळ थांब ऐक माझं तू ह्यांच्या जवळ थांब नेत्रा तू थांब साबा आपण Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री